नमस्कार, महाभारत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मी सुशील वाघमारे. आज आपण आहोत आयडियल कोचिंग क्लासेसच्या एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमात. आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की या ठिकाणी या आयडियल कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ठेवलेला होता. या ठिकाणी असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झालेला आहे. माझ्यासोबत काही या ठिकाणी हे गुणवंत विद्यार्थी आहेत. जाणून घेणार आहोत की खरोखर या आयडियल कोचिंग क्लासेसचा त्यांना कशा प्रकारे फायदा झालेला आहे आणि हे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकलेले आहेत. हे सावंत सरांचे विद्यार्थी आहेत. जाणून घेऊया त्यांच्या भावना. काय सांगाल की तू कितवीला आहेस आणि सावंत सरांच्या क्लासेसमध्ये किती वर्ष होतात? निश्चितच केवळ शिक्षण नव्हे तर माणूस बनण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याचं जे व्यक्तिमत्व स्वतःच कसं घडवावं यासाठी सुद्धा मार्गदर्शन करणारे हे सावंत सर आहेत. माझ्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत. काय सांगाल पहिल्यांदा तर हार्ड वाटायचा पण सावंत सरांनी एवढ्या प्रेमाने सांगितले होते, समजून सांगितले, त्यामुळे आता सोपा जातो. सरांनी खूप आमचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. आधी आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होते सायन्समध्ये पण सरांनी इतक्या प्रेमाने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितले की आता सायन्स अगदी सोप्या पद्धतीने. मला पण MBBS मध्ये सायन्सच आवश्यक आहे डॉक्टर बनण्यासाठी, त्यामुळे मी सरांना त्याबद्दल बोलले आणि सरांनी त्याबद्दल मला खूप चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं. तिला पण डॉक्टर बनायचं आणि तिला तिच्या मार्गदर्शन आले, तिला कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. मनोरंजन शिकवत आपल्याला पूर्ण होण्यासाठी मनोरंजन करतात आणि आपल्याला जास्त ज्ञान कसं मिळत यासाठी ते खूप प्रयत्न. निश्चितच शिक्षण आणि कंटाळा, कंटाळवाणं शिक्षण नको आहे तर त्यातून विद्यार्थी प्रफुल्लित राहिले पाहिजेत. मी जेव्हापासून काय प्रॉब्लेम हार्ड वर्क कामाची. निश्चितच विद्यार्थी हे शिक्षक प्रिय असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शक हा चांगला असेल ना तर निश्चितच त्या विद्यार्थ्यामध्ये बदल होत असतो आणि या बाल मनावरती संस्काराची बिंबवणूक करणारे हे सावंत सर आहेत. काय बनायचं? मला पुढे जाऊन इंजिनियर बनायचं
संचालक आहेत माननीय आपले केशव सावंत अगदी तज्ञ शिक्षक म्हणून नागपूर परिसरामध्ये ज्ञात आहेत आणि त्यांच्या कोचिंग क्लासेसचे आजचे जर विद्यार्थी संख्या आपण पाहिली तर 400 पर्यंत आहे म्हणजे पाचवीपासून दहावीपर्यंतचे एकंदरीत विज्ञान विषयाचे जे काही त्यांचे कोचिंग क्लासेस देतात त्या क्लासेसमध्ये अक्षरशः 400 विद्यार्थी आहेत म्हणजे पर्यायी शाळा त्यांनी उभी केलेली आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मी गेल्या 25 वर्षापासून कार्य करतोय तरी उत्कृष्ट शिक्षक म्हणून आमच्यासमोर एक आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी विज्ञान विषयाचं अध्यापन त्यांनी या ठिकाणी करतात आम्हाला खूप आनंद आहे या ठिकाणी आज या विद्यार्थ्यांचं गुणवंताचं सत्कार करत असताना सन्मान करत असताना जे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आले 95% त्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता या ठिकाणी प्राप्त केलेली आहे तेव्हा त्या गुणवंत विद्यार्थ्याला भव्य विषयासाठी शुभेच्छा देतो आणि या कोचिंग क्लासेसवाल्यांना अक्षरशः आम्हाला असं वाटतं की याने अशाच पद्धतीनं जर कार्य केलं तर एक वेगळं असं सगळी वातावरण चाकू परिसर म्हणजे करेक्ट अगदी खरंच सुशील तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला गेल्या 35 वर्षामध्ये मी या परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना शिक्षणासाठी लागणाऱ्या अनेक प्रयोगातून आम्ही प्रयत्न केले परंतु चाकूर तालुक्याची गुणवत्ता मात्र उंचावलेली नाही फक्त दहावीपर्यंत काही शिक्षकांच्या कष्टाने ही गुणवत्ता वाढली पण इथून पुढे दहावीच्या नंतरचे विद्यार्थी बाह्य गावामध्ये जातात शहरांकडे जातात त्यामुळं या चाकूरमध्ये तालुका असून सुद्धा उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता निघत नाही दुसरी गोष्ट आता असे काही शिक्षक या ठिकाणी उठलेले आहेत की ज्यांना खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे 2-3 या ठिकाणी कोचिंग क्लासेस अत्यंत चांगले चाललेले आहेत तर लातूर सरकार एक नवीन पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला केसेस करत आहेत त्यांना या कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घडवायचं हे त्यांनी मात्र साध्य झालेलं आहे आणि ते अत्यंत प्रभावी अशा पद्धतीचा अध्यापन करतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा पालकांचा सगळा ओढा त्यांच्या कोचिंग क्लासेसला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितच जी अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे की बाबा या ठिकाणी 10वीपर्यंत किमान गुणवत्ता निर्माण होईल असं मला वाटतं पण त्यामधून काही रिझल्ट असतात ज्यावेळेस त्या सावंती सरांनी आपल्या आपणमध्ये प्रवेश केला आणि चालू केलं मग वेगळे अंदाजे त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं आता पाहतोय की विद्यार्थ्यांची संख्या तर त्यांच्याकडे आहेच पण त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसतो चांगल्या प्रकारचे त्यांनी गुणवत्ता प्राप्त होत आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी आयडियल कोचिंग क्लासेसचे संचालक सावंत सर आहेत आणि या सावंत सरांचं या ठिकाणी आपण मनोगत जाणून घेणार आहोत ते किती वर्षापासून या चाकूर शहरामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा हा पॅटर्न कसा आहे लातूर पॅटर्न ते बनवू इच्छित आहेत का आणि लातूर पॅटर्न सरकार चाकूर पॅटर्न ते बनवण्यासाठी काय त्यांचं योगदान असणार आहे आणि त्यांचे काय प्रयत्न असणार काय परिचय सर महामंडळामध्ये आपला हार्दिक स्वागत काय सांगाल की आपला आयडियल कोचिंग क्लासेस आपण लातूर पॅटर्न प्रमाणे आपला आयडियल पॅटर्न बनवणं इच्छित आहात का निश्चितच सर याच दृष्टीने मी काम करत आहोत गेल्या 10-12 वर्षापासून चाकूरमध्ये मी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून 2015 साली म्हणजे 10वीची पहिली बॅच त्या बॅचमध्ये माझ्याकडे 75 होती ग्रामीण भागात त्याच वर्षी 31 मध्ये 90 क्लास घेतली आणि फैजाबाद ऋषिकेश नावाची त्यावर्षी 10वी बोर्डामध्ये विज्ञान विषयात 100 घेऊन राज्यात पोहोचवण्याचा सतत गेल्या 7 वर्षापासून चाकूर तालुक्यामध्ये 10वी बोर्ड परीक्षेमध्ये माझ्या क्लासेसचा विद्यार्थी हा पहिला दुसरा तिसरा चौथा तालुक्यात राहतो सेमी माध्यमातून यंदा सुद्धा चांगल्या पद्धतीने मी ती क्लासेस क्लिअर केली आहे यंदा आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा
दोन विद्यार्थी आहेत ते आम्ही दाखवून दिले. यंदा माझ्या क्लासेसकडून 6 विद्यार्थ्यांची शाहू कॉलेज इथे शिकण्यासाठी निवड झाली. कोरोनाची पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाईन शिक्षण दिलं. ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा? सुरुवातीच्या जेव्हा पहिला लॉकडाऊन होता त्यावेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला होता. नंतर ऑनलाईन शिक्षणाने विद्यार्थ्यांचा फायदा नव्हता, नुकसान झालेला आहे. कमी वयामध्ये मोबाईल सारख्या हानिकारक गोष्टी त्यांच्या हातामध्ये आल्या, त्याचा दुर्वापर अतिशय वाढलेला आहे. हे मलाच नाही, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या शिक्षकांना माहिती आहे मोबाईलचा दुष्परिणाम होत आहे. फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही तर पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की ज्या विश्वासाने आपण आपल्या मुलाला मोबाईल घेऊन देतो तो मोबाईलवर नेमकं काय करतो, त्याने कुठली सोशल मीडियाची साईट काढली का, त्याबद्दल अकाउंट काढले का, कुणाशी चॅट करतो, या सगळ्या गोष्टी पालकांनी अवर्जूनपणे पाहणं गरजेचं आहे. आपल्या पाल्यावर अंधविश्वास न ठेवता त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळून पाहणं गरजेचं असतं. निश्चितच आज आपल्या क्लासेसमध्ये किती विद्यार्थी कार्यरत आहे, एकूणच आपल्या 12 हजारो विद्यार्थी झाले. 12 वर्षाचा हा मोठा कालावधी आहे. पण 10वी बोर्ड परीक्षेमध्ये माझ्या क्लासेसचा दबदबा नेहमीच राहिलेला असतो. आम्ही प्रसिद्धीमधून दूर राहतो, फक्त विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काम करतो. आम्ही कुठे प्रसिद्धी करायला जात नाही, विद्यार्थ्यांचा आमची प्रसिद्धी करतात. विद्यार्थ्यांसाठी आम्ही जगतो आणि विद्यार्थी आम्हाला मदत करतात, आमच्याकडे ज्ञान घेतात आणि आम्हाला प्रेरित करतात की आम्ही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करतो. काही नवीन टेक्नॉलॉजी काय आपण वापरणार? सर आता कसं आहे, माझा पूर्वीपासूनच विश्वास आहे की दृकश्राव्य माध्यमाने जर विद्यार्थ्यांना आपण शिकवलं तर त्याचा फायदा होतो. आता मी माझ्या क्लासेसमध्ये प्रोजेक्टर बसवले. येणाऱ्या काळामध्ये LED मॉनिटर स्क्रीनवर स्क्रीन वगैरे टच स्क्रीन पॅनल बोर्ड्स वगैरे ठेवून त्या चांगल्या पद्धतीने ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये शिकवण्याची माझी दृष्टिकोन आणि प्रयत्न असतो. निश्चितच विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता शिक्षकांनाही आपल्या कार्यामध्ये आपल्या शिकवण्यामध्ये निश्चित प्रेरणा मिळत असते, प्रोत्साहन मिळत असतं. जेव्हा विद्यार्थी आपल्याला उत्तरे देतात तेव्हा निश्चित आपली छाती गर्वाड फुगून येते आणि या क्लासेसचा जो दबदबा राहिलेला आहे तो निश्चितच चांगल्या प्रकारचा राहिलेला आहे. या सरांच्या क्लासेसचे विद्यार्थी हे शाहू कॉलेज असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या नामवंत कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत, याचा सरांना सार्थ अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा वापर करून शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. निश्चितच त्यांचा मानस पूर्ण हो हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया. कॅमेरामॅन विशाल सूर्यवंशीसह सुशील वाघमारे, महावार्ता न्यूज, चाकू.